आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 18 लाख कर्मचारी संपावर गेले होते. त्यास संप काळात जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती नियमित करण्याबाबत 28 मार्च 2023 शासन निर्णय. ब्रह्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी संभे मुदत संप आंदोलन संदर्भात शासनास नोटीस दिली होती. सदर संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असे आवाहन संदर्भातील शासन परिपत्रकान्वये करण्यात आले होते. तरीही संपामध्ये काही कर्मचारी अधिकारी सहभागी झाले. माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिनांक 20 मार्च 2023 रोजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला. या संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती नियमित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. शासन निर्णय काय देण्यात आलेला बघूया. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात दिनांक 14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 संपामध्ये जे शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते त्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड असमस्ता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी. तथापि सदर असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनीचे 1001 31 4 दिनांक 14/1/2001 आदेशास अपवाद करून संवाद करून सेवेतील खंड समजता निवृत्ती वेतनासाठी अर्थधारक सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या मनामधील संकोच दूर झालेला आहे. त्यांना असाधारण रजेविषयी समाधान मिळाले आहे. तसेच राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनविषयी लवकरच या निघेल अशी आशा आहे. हा महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचा 28 मार्च 2023 18 लाख कर्मचारी संपावर गेले होते. त्या गेलेल्या संपावर गेलेल्या सर्वांची असाधारण रजा मिळणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mara.government या संकेतस्थळ उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक 20-23-28-18-36-59-92-07 हा आधी डिजिटल सॉक्शनी संकेत करून करण्यात आलेला आहे. सदा सूर्यवंशी यांच्या सॉक्शनी निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय आपण पाहिलेला आहे.